माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारची रांगोळी करायला शिकणार आहोत। तर यासाठी जे मणी आहेत ते पांढरे आणि लाल घेतलेले आहे, दोन्हीही 5 नंबरचे आहेत। यासाठी जे आपल्याला साहित्य हे तर घेतलेले मणी, हे टुंगूस धागा घेतला आहे 40 नंबरचा, कात्री आणि 7 नंबरची सुई, दोरा ओवून घेतलेला आहे आणि या टोकाशी याला गांठ बांधून घेतली आहे। आता आपण हे जे करणार आहोत रांगोळी, ते हे जे 6 लाल मणी आहे इथून आपली सुरुवात होणार आहे। तर आता सुरुवात करू आपण हे 6 लाल मणी घेऊन। 6 लाल मणी घेतलेले आहे, ओवून घेतले आणि दोरा इथून काढून घेतला आहे। त्यानंतर या 6 मण्यातून आपल्याला हा सुई काढून घ्यायची आहे। 6 मण्यातून सुई काढून घेतली आहे आणि त्यानंतर हे जे 2 मणी आहेत या 2 मण्यातूनही आपण दोरा काढू आणि आता आपण पुढचं जे आहे ते एक एक करायला सुरुवात करू। आता इथे आपण 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी, 1 पांढरा मणी घेतलाय आणि या इथून या मण्यातून इकडून दोरा निघाला आहे, तर या मण्यातून इथून आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर हा जो पुढचा मणी आहे त्या मण्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत। यानंतर 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घेतलेला आहे, या 2 मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि या लाल मण्यातूनही दोरा काढायचा आहे आणि हा पुढचा जो लाल मणी आहे या मण्यातूनही दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे। यानंतर परत आपल्याला 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घ्यायचा आहे। 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घेतलेला आहे आणि 1 आणि 2 या पहिले या पांढऱ्या मण्यातून काढून घेऊ, या पुढच्या लाल मण्यातून आणि त्यानंतर हा जो पुढचा लाल मणी आहे त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे। परत इथे 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घेणार आहोत। 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घेतला आहे, या 2 मण्यातून हा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा लाल मणी, त्यानंतर हा जो लाल मणी आहे याच्यातून ही दोरा आपण काढून घेऊ। परत इथे आपण 3 पांढऱ्या मणी आणि 1 लाल मणी घेणार आहोत। 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घेतला आहे, या 2 मण्यातून आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर या लाल मण्यातूनही आपण दोरा काढून घेऊ। या लाल मण्यातून दोरा आपण काढून घेतला आता आणि या पांढऱ्या मण्यातूनही आपण दोरा काढून घेतला। आता इथे शेवटी आपल्याला 2 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घ्यायचा आहे, घेतलेला आहे आपण आणि 1, 2, 3 या 3 मण्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे। पहिल्या मण्यातून काढला, 1, 2 या 2 मण्यातून काढून घ्या। या 2 मण्यातून दोरा काढून आपण इथून काढून घेतलेला आहे। आपला दोरा या मण्यातून निघाला, आता या लाल मण्यातून दोरा आपण आता काढून घेणार। यानंतर 3 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घेतलेला आहे, या 2 मण्यातून तो पहिले काढून घेऊ सुई आपण। 2 मण्यातून काढली आणि याही मण्यातून सुई काढून घ्या। यानंतर 1 लाल मणी, 2 पांढऱ्या मणी, 1 लाल मणी घेतलेला आहे आणि हे जे 2 पांढऱ्या मणी आहे याच्यातूनच आपण दोरा काढून घेणार आणि हा जो मणी आहे याच्यातूनही काढायचा आहे दोरा आणि हा लाल मण्यातूनही काढायचा आहे आणि इथे आपण 3 पांढऱ्या मणी घेणार आहोत। 3 पांढऱ्या मणी घेतलेले, 1, 2, 3 या 3 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार।
तीन मोत्यातून दोरा काढला आणि हा जो पांढरा मोती आहे याच्यातूनही दोरा काढला. इथे परत आपण एक लाल मणी, दोन पांढरे मणी, एक लाल मणी घेणार. एक लाल मणी, दोन पांढरे मणी, एक लाल मणी घेतला, या दोन मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि या मोत्यातूनही दोरा आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि या दोन मोत्यातूनही घ्यायचा आहे. इथून आपण दोरा इथून काढला आहे. इथे आता तीन पांढरे मणी घेणार आहोत. तीन पांढरे मणी घेतलेले, एक दोन तीन, तीन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. लालमधून काढला, पांढऱ्यामधूनही काढू. या लालमधूनही काढू आणि हा जो पांढरा आहे या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार. परत इथे आपण एक लाल मणी, दोन पांढरे मणी, एक लाल मणी असे चार मणी घेणार आहोत. हे चार मणी घेतलेले आहे, लाल, दोन पांढरे, एक लाल, या दोन मण्यातून आपण पहिले दोरा काढून घेऊ. आणि पुढचे जे दोन मणी आहेत, पांढरा आणि लाल, या दोन मण्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. इथे परत आपण तीन पांढरे मणी घेणार आहोत. तीन पांढरे मणी घेतलेले, एक दोन तीन, तिन्ही मण्यातून लाल मण्यातून काढला, आता पांढऱ्या मण्यातून काढू आणि परत लाल मण्यातून काढू आणि या मोत्यातूनही काढू आणि परत आता एक लाल, दोन पांढरे, एक लाल असे चार मणी घेणार आहोत. हे चार मणी घेतलेले आहे, परत आपण या दोन मण्यातून दोरा काढून घेणार आहोत. आणि पुढचे जे दोन आहे, पांढरा आणि लाल, त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे तीन पांढरे मणी घेणार आहोत. तीन पांढरे मणी घेतलेले, एक दोन तीन, तीन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि इथे परत आपण एक लाल, दोन पांढरे, एक लाल असे चार मणी घेणार आहोत. तर एक लाल, दोन पांढरे, एक लाल असे मणी घेतलेले आहे, या दोन मोत्यातून आपण दोरा पहिले काढून घ्यायचा आहे. या मोत्यातून काढला आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातूनही काढायचा आहे. आणि त्यानंतर पुढचे जे दोन मणी आहेत, एक पांढरा आणि दुसरा लाल, आणि इथे आपण तीन पांढरे मणी घेणार आहोत. तीन पांढरे मणी घेतलेले आहे, एक दोन तीन, या तीन मोत्यातून आपण दोरा आता काढून घेतला आहे. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या लाल मोत्यातून असा आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आता इथे दोन पांढऱ्या मणी, एक लाल मणी घेतला आहे. दोन पांढऱ्या मणी, एक लाल मणी, एक दोन तीन, या तीन मोत्यातून दोरा आपण पहिल्या मोत्यातून काढला, या दुसऱ्या मोत्यातून काढू आणि या तिसऱ्या मोत्यातून. दोरा या दोन इथून निघालेला आहे. आता हे जे दोन मणी आहेत, पहिले दोन पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायचा आणि हा जो लाल मोती आहे त्याच्यातून काढून घ्यायचा आहे. आणि इथे आपण चार पांढरे मणी घेणार आहोत. चार पांढरे मोती घेतलेले आहे, या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता या दोन मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे मी चार लाल मोती घेतलेले आहे, दोरा या मोत्यातून निघाला आहे. आणि इथे वरती घेतलेलं, याच्यामध्ये
मी हा जो मोती आहे या मोत्यात चार लाल मोती घेतले आणि हे थोडंसं डिझाईन वेगळं होईल, हे थोडंसं वेगळं होईल, तर याच्यात मी आता हा जो मोती आहे हे याच्यात जे घेताना हे सरळचा जो मोती होता इथे घेतले होते, आता मी हा जो मोती आहे याच्यात घेतलेला आहे आणि आता आपल्याला दोरा इकडे घेऊन जायचा आहे. इथपर्यंत आलो आपण, इथून दोरा काढलेला आहे, या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता आपण चार पांढरे मणी घेऊ. चार पांढरे मोती घेतलेले आहे, या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. इथून दोरा काढून घेतलेला आहे, या दोन मण्यातून दोरा काढून घेऊ आणि हा जो मोती आहे वरचा त्याच्यातूनही दोरा काढून घेऊ आणि इथे आपण तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे आणि इथूनच आपण दोरा आता काढून घेणार आणि या लाल मण्यातून दोरा काढायचा, या लाल मण्यातून दोरा. या दोन मण्यातून काढला, आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. दोरा इथपर्यंत आलाय आणि या दोन मोत्यातूनही आपण पुढे काढून घेतलाय, तर प्रत्येक वेळा आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे, या लाल मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला, आता आपण या मोत्यावर आणि तिसऱ्या मोत्यावर इथून या दोन मोत्यातून दोरा काढायचा या दोन मोत्यातून दोरा काढला आणि या तिसऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. तिन्ही मोत्यातून दोरा काढला आणि इथे आपण तीन लाल मणी घेणार आहोत. या मोत्यातून दोरा काढला, याच्यातूनच आपण परत दोरा काढून घेणार आहोत आणि आता आपण या आणि पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ, याही मोत्यातून काढून घेऊ आणि जसं आपल्याला इथून जाऊन असं करून या मोत्यातून आणि या मोत्यातून इथून दोरा काढायचा आहे, तर तुम्ही इथून जाऊन असं करून या मोत्यातून दोरा काढून घ्या. परत चार मोती घेतलेले आहे पांढरे आणि या दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. लाल मोत्यातून काढला, या पांढऱ्या मोत्यातूनही काढून घेतला आणि आता परत या मोत्यावरती आपण येणार आहोत. या दोन मोत्यातून पहिले काढा, या दोन मोत्यातून काढला आणि याही मोत्यातून काढून घेतला. इथे तीन लाल मोती घेतलेले आहे आणि याच मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता हे दोन लाल मणी या दोन लाल मण्यातून काढला पहिले, हे लाल मण्यातून काढू, पांढऱ्या मण्यातून काढायचं आहे, हे लाल मण्यातून काढून घेऊ पहिले. आता हे जे दोन पांढऱ्या मणी आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतला आपण, याही मोत्यातून काढून घेतला, या दोन मधूनही काढून घेऊ. दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही काढला आणि हे दोन लाल आणि पांढरा त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आपण चार पांढरे मणी घेणार आहोत. चार पांढरे मोती घेतलेले आहे, या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत.
आणि या मोत्यातून जे दोन्ही मोत्यातून काढला आणि परत आपण एक दोन तीन या मोत्यावरून या मोत्यातून दोरा काढणार आहे. तर इथून सुरुवात करू ह्या दोन मोत्यातून काढायचा दोरा. आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. आणि इथे आपण तीन लाल मोती घेणार आहोत. तीन मोत्यातून दोरा काढला आहे आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि आता या दोन मोत्यातून काढायचा. पहिले जसं केलं तसंच करायचं. याही मोत्यातून, याच्या पुढच्या मोत्यातून, त्याच्या पुढच्या मोत्यातून. आणि परत एक दोन तीन चार पाच, पाच मोत्यातून तुम्ही दोरा काढून घ्या. कुठून? एक दोन तीन चार पाच, चार पांढरे मोती घेतलेले आहे. या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार. लाल मोत्यातून काढला, या पांढऱ्या मोत्यातूनही काढून घेऊ. आणि परत आपण एक दोन तीन या मोत्यावरती आपण याच्यातून दोरा काढणार आहोत. तर या दोन मोत्यातून पहिले आपण दोरा काढून घेऊ आणि याही मोत्यातून दोरा काढू. आणि इथे आपण तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आता दोरा आपण काढून घेणार आहोत. या दोन लाल मोत्यातून दोरा काढला, याच्यातून लाल मोती आणि दोन पांढऱ्या मोती याच्यातूनही दोरा काढून घेतला. आणि आता आपली रांगोळी आता पूर्ण झालेली आहे. तर आतमध्ये दोरा होऊन घ्यायचा थोडा आणि त्यानंतर कट करून घ्यायचा. अशा रीतीने आपण ही आपली रांगोळी ही पूर्ण झालेली आहे. आता याच्यात दोन प्रकार झाले आहे. एक तर दोरा आपण इथून लावला या मण्यावरतून त्याचा, आणि याच्यात मी हे जे सरळ मणी चाललेले आहेत त्या या पांढऱ्या मण्यावरती लावलेलं आहे. तर दोन्ही डिझाईन थोडेसे वेगळे झालेले आहे. तुम्हाला जे डिझाईन आवडेल ते तुम्ही करू शकता, किंवा दोन्ही जर आवडले तर दोन्ही करू शकता. दोन्ही वेगवेगळे आहे, फक्त एवढाच फरक आहे. कोपऱ्यावरची जी मणी आहे ती इथे घेतलेली आहे आणि हे या वरती घेतलेली आहे. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल, दोन्ही रांगोळ्या, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.